नांदेड हरदा बिदर या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे. या राष्ट्रीय महामार्गाचं काम लवकर पूर्ण करावं या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन पुकारलंय. गुत्तेदाराच्या मनमानी आणि अधिकाराच्या दुर्लक्षामुळे मागील 3 वर्षांपासून हे काम पूर्ण झालं नाहीये. या मार्गावरील अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे करून ठेवले आहेत, तर दिशादर्शक नसल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय. यामुळे हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी करत कवठा येथील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केलंय. उस्माननगर ते उंदराळा हा राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता आहे. मोजे कवठा येथे गेली 2-3 वर्षापासून हे काम चालू आहे. रुद्रानी कंट्रक्शनचे हे गुत्तेदार आहेत. कवठ्यामध्ये फार मोठा त्रास आहे जनतेला, धुळीचं प्रमाण फार आहे आणि मध्य चौकामध्ये खूप खोदकाम खड्डे केलेले आहेत त्या लोकांनी. आणि या गावच्या मेन रोडचं नालीचं काम, नालीची मंजुरी अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे सकल भागातील जे रोडच्याकडचे जे काही गोरगरीब लोक आहेत त्यांच्या घरात पाणी जाते, त्याच्यामुळं सगळ्यालाच हा त्रास आहे. तर शासनाला आमची विनंती आहे की गेल्या 20 तारखेपासून सत्याग्रहाला इथं मी सतत बेमुदत सत्याग्रह करत आहेत. आज रस्ता रोकोचा इशारा होता शासनाला, आज पोलीस प्रशासन संबंधित अधिकारी सगळे येऊन या ठिकाणी आंदोलन यशस्वी झालेलं आहे. यानंतर हीच मागणी मान्य होईपर्यंत आम्ही सतत पाठपुरावा करणार आहोत. परमेश्वर घोरपडे यांनी शासनाला आत्मदानाचा इशारा दिला आहे आणि त्यांची शेवटची तारीख 13 तारीख आहे, त्याच्यामुळं 13 जून आहे, त्याच्यामुळं ही मागणी आम्ही लावून धरली. हे जर काम वेळेवर नाही झालं तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याची आमची तयारी आहे.